मंडळी हसत खेळत संसार केव्हा होतो जेव्हा नवरा बायकोचं नातं हे निरोगी असतं। तर आज मी तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहे ज्या केल्याने तुमच्या नात्यातलं प्रेम हे जास्त वाढेल आणि तुम्ही एकमेकांच्या जास्त जवळ जाल। तर अशाच आगळ्या वेगळ्या 5 टिप्स जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा आणि अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सायली आणि तुम्ही पाहताय बंगलोरा एक्सप्लोरा। पहिली गोष्ट, एकमेकांच्या छंदावर प्रेम करा। मंडळी, एकमेकांना काय आवडतं हे शोधून काढा आणि आपल्या जोडीदाराला ते करण्यासाठी प्रोत्साहित करा, जेणेकरून त्याचं मन प्रसन्न राहील। जेव्हा दोघेही आपली आवडती गोष्ट करण्यात मग्न राहतील तेव्हा त्यांचं मन प्रसन्न राहील आणि कामाचा जो काही थकवा असेल, जी काही होणारी चिडचिड असेल ती कमी होईल। जेव्हा आपण आपली आवडती गोष्ट करतो ना तेव्हा आपल्या आजूबाजूचं वातावरण देखील आनंदी आणि सुखकर राहतं आणि जेव्हा नात्यातले दोघेही जण एकमेकांना आवडतात ती गोष्ट करत असतील तेव्हा अर्थातच तुमच्या घरातलं वातावरण जे आहे ते जास्तीत जास्त आनंदी आणि सुखकर राहील। म्हणजे बघा, तुमच्या जोडीदाराला जर गाणं म्हणायला आवडत असेल तर तुम्ही त्याला गाणं म्हणण्यासाठी प्रोत्साहित करा। असं केल्यावर काय होईल, जेव्हा तुमचा जोडीदार गाणं म्हणेल तेव्हा त्यालाही छान वाटेल आणि ते गाणं ऐकून तुम्हालाही स्पेशल फील होईल, मजा येईल। आणि तुमच्याकडे जर एखादी अशी गोष्ट असेल जी एकदम हटके असेल, लाईक तुम्ही छान पेंटिंग करू शकत असाल किंवा तुम्हाला डेकोरेशनचा नाद असेल किंवा स्वयंपाक तुम्ही छान करू शकत असाल, छान लिहू शकत असाल, गाणी म्हणू शकत असाल, तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी करा। ज्याने काय होईल, घरातलं वातावरण छान राहील, जोडीदारालाही आनंद होईल आणि तुमची आवडही जपली जाईल। आणखीन एक महत्वाची गोष्ट काय होईल माहिती आहे, तुम्ही एकमेकांबद्दल एक्सप्रेसिव्ह व्हाल, म्हणजे तुमच्या छंदातून तुम्ही तुमचं जे प्रेम आहे ते एकमेकाला सांगू शकाल, देऊ शकाल आणि तुम्ही एकमेकांच्या जास्त जवळ येऊ शकाल। दुसरी गोष्ट म्हणजे सकाळचा वेळ एकत्र घालवा। आजकाल आपण इतके व्यस्त झालोय, आपले दिवस इतके व्यस्त चाललेत की आपल्याला एकमेकांकडे बघायला सुद्धा वेळ नसतो आणि त्यात जर वर्क फ्रॉम होम असेल तर नवरा एका खोलीमध्ये असतो आणि बायको एका खोलीमध्ये आपापल्या कामांमध्ये मग्न असतात। आणि जेव्हा संध्याकाळच्या वेळेला आपण एकत्र येतो, जसं की ऑफिस सुटल्यावर आपण घरी येतो किंवा ऑफिस टाईम झाल्यानंतर आपण एकत्र बसतो, तेव्हा आपल्यात विषय काय असतात, ताणतणावाचे तरी विषय असतात किंवा ऑफिसमधले काहीतरी विषय असतात, आर्थिक काहीतरी चर्चा असतात किंवा घरातलं काहीतरी संपलंय हे आणायचंय, असले काहीतरी विषय आपण घेऊन बसतो, बरोबर। पण हेच जर आपण दोघांच्याही वेळेनुसार एक वेळ निश्चित केली आणि सकाळी सकाळी फ्रेश मनाने एकत्र एखादा तास जरी घालवला तरी चर्चा ज्या आहेत त्या प्रोडक्टिव्ह होतील आणि सकाळी सकाळी जर आपल्या चर्चा प्रोडक्टिव्ह होत असेल तर आपला दिवस देखील छानच आणि प्रोडक्टिव्हच जाणार, बरोबर। मग या सकाळच्या एका तासाभरात किंवा 1.5-2 तासात करायचं काय, तुम्ही एक्सरसाइज करू शकता किंवा जर वाचनाची आवड असेल तर तुम्ही एकमेकांना पुस्तक वाचून दाखवू शकता किंवा वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा करू शकता। मग हे विषय कसे असायला पाहिजेत, हे विषय आर्थिक नकोत किंवा रिलेटिव्स बद्दल नकोत, तर ह्या वेळेमध्ये तुम्ही तुमच्या कॉलेजच्या आठवणी एकमेकांना सांगू शकता किंवा वेगवेगळं तुमच्याबद्दल एकमेकांना सांगू शकता, मला हे करायला आवडतं, मला ते करायला आवडतं, मला हे केल्याने छान वाटतं, ते केल्याने छान वाटतं, असं तुम्ही चर्चा करू शकता की एकमेकांना जास्तीत जास्त जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकता, काही आठवणी असतात त्या एकमेकांना शेअर करू शकता किंवा तुमचं लाईफबद्दल काय मत आहे, आयुष्याबद्दल काय मत आहे, तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचंय, ह्या गोष्टीवरती चर्चा करू शकता। अशाने काय होईल, तुम्ही दोघं एकमेकांना जास्तीत जास्त समजून घ्या, एकमेकांना आयुष्याकडून काय पाहिजे हे जर क्लिअर झालं तर तुम्ही एकमेकांना मदत करू शकता ते गोल्स अचीव्ह करण्यासाठी। आणि जेव्हा एखादा गोल आहे तो अचीव्ह करण्यासाठी दोघं जण एकत्र असाल, दोघं जण एकजुटीने काम करत असाल, तर अर्थातच दोघांना ते अचीव्ह करण्यामध्ये मजा देखील येईल आणि आयुष्य छान असंच आनंदी चालू राहील, हो की नाही। तिसरी गोष्ट म्हणजे आठवड्याला टास्क स्वीकारा। ह्याने काय होईल माहितीय, दोघं जण एकाच वेळी काहीतरी नवीन शिकू, दोघांचीही एकाच वेळी ग्रोथ होईल,
दोघांचेही विचारांमध्ये एकाच वेळी बदल होते आणि जर दोघही विचारांमध्ये दोघांच्याही विचारांमध्ये ग्रोथ होत असेल, दोघेही एकाच वेळी सकारात्मक होत असतील, दोघांमध्येही जर एकाच वेळी सकारात्मक बदल होत असतील तर आपण एकमेकांसोबत जास्त कम्फर्टेबल राहू आणि एकमेकांसोबत जास्त कम्फर्टेबल जसतसे आपण होत जाऊ तसतसे वैचारिक वाद जे होतात ते टळले जात. नाहीतर जर आपण इथेच आहोत आणि आपला जोडीदार विचारांनी खूप पुढे गेलाय तर काय होतं माहितीये, आपल्यामध्ये जास्तीत जास्त वैचारिक वादविवाद होतात आणि त्यामुळे आपण एकमेकांपासून दूर जातो. म्हणूनच एकत्र काहीतरी नवीन करण्याचा, नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. आठवड्याला एकमेकांना टास्क द्या किंवा एखादी टास्क घ्या आणि दोघं मिळून ती पूर्ण करा. याने मतभेद जे आहेत ते पूर्णपणे टळण्यास मदत होईल. कारण जर आपण विचारांनी एकत्र असू, विचारांनी जर आपण सेम लेवलला असू तर आपलं नातं जास्त चांगलं राहील आणि संसारातले जे मोठे मोठे निर्णय असतात, अगदी लहान निर्णय असू देत, मोठे निर्णय असू देत, ते घेण्याची क्षमता जी आहे किंवा ते घेण्यामध्ये दोघांचेही वादविवाद होणार नाहीत, दोघांचेही निर्णय एकमेकाला पटले जाते, दोघंही एकाच लेवलला विचारांनी दोघंही एकाच लेवलला असल्यामुळे. मग ह्या टास्क कोणत्या असू शकतील बरं? तर तुम्ही तुमच्या चर्चेमध्ये जर आर्थिक विषय जास्त होत असतील तर तुम्ही ही टास्क घेऊ शकता की जर पुन्हा आपल्यामध्ये हा विषय निघाला तर एकमेकांनी एकमेकांना ठोकायचं, थांबवायचं. किंवा जर तुम्हाला एखादी गोष्ट शिकायची आहे, जर तुम्हाला गिटार शिकायचं आहे तर तुम्ही महिन्यात थोडा थोडा, आठवड्यात थोडा थोडा वेळ काढून एकत्र ते शिकू शकता. किंवा तुम्हाला डान्स शिकायचा आहे किंवा तुम्हाला मूवी पाहायचा आहे तर तुम्ही एकत्र वेळ घालून मूवी पाहू शकता. किंवा डाएट रिलेटेड काही टास्क असतील की बाहेरचं खाणं थांबवायचं किंवा ब्रेकफास्ट एकाच वेळेला करायचा, रात्रीचं जेवण एकाच वेळेला करायचं, अशा नवनवीन टास्क तुम्ही एकमेकांना देऊ शकता, स्वीकारू शकता आणि त्या पूर्णत्वाला आणू शकता. कोणत्याही अशा 5 टास्क जर तुम्ही स्वीकारल्या आणि महिनाभर त्या कंटिन्यू केल्या तर त्या तुमच्या रुटीनचा भाग होऊन जातील आणि तुम्हाला त्याची सवय कधी होईल कळणार देखील नाही. आणि ह्याच टास्क मधून तुम्ही नवीन गोष्टी शिकाल आणि एकमेकांच्या जास्त जवळ जाल, विचारांनी एकत्र या. चौथी गोष्ट म्हणजे 15 दिवसातून एकदा क्वालिटी टाइम स्पेंड करा. तर ह्यामुळे काय होईल, तुम्ही मनाने एकमेकांच्या जवळ जा. हल्ली मन जुळणं फार गरजेचं झालंय आणि त्यासाठी प्रयत्न करायला हवेतच, त्याशिवाय ते शक्य नाहीये बरोबर. मग क्वालिटी टाइम स्पेंड करायचं म्हणजे नक्की काय करायचं? तर 15 दिवसातून एकदा तुम्ही एखादा मोटिवेशनल किंवा तुम्हाला आवडेल तो चित्रपट पाहू शकता, त्या चित्रपटाबद्दल एकमेकांशी बोलू शकता, एकत्र जेवण बनवू शकता किंवा एखादी डेट प्लॅन करू शकता. हा, मग त्यासाठी तुम्हाला महागड्या रेस्टॉरंटमध्ये जायची गरज नाहीये, तुम्ही घरातल्या घरात सुद्धा कॅन्डल लाईट डिनर करूच शकता. किंवा टेरेसवरती जेवणानंतर चांदण्यांमध्ये बसून मारलेल्या गप्पा सुद्धा तुमच्या मनाला एकत्र आणण्यास मदत करतील. 5वी गोष्ट म्हणजे महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एखादी ट्रिप प्लॅन करा. तर प्रवासाचं महत्व आपल्या सगळ्यांनाच माहितीये. मग जेव्हा आपण आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत प्रवास करू तर आपण एकमेकांच्या जास्त जवळ जाऊ, नाही का? तीच रोजची जागा, तीच रोजची दिनचर्या सोडून जेव्हा आपण एकत्र 4-5 दिवसांसाठी बाहेर पडतो, वेगळ्या वातावरणामध्ये जातो, तेव्हा आपले विचार देखील वेगळे होतात, आपल्या गप्पा देखील वेगळ्या होतात, आपल्याला हलकं हलकं रिलॅक्स वाटतं बरोबर की नाही? जेव्हा आपली थॉट प्रोसेस चेंज होते, आपण शांत असतो, निवांत असतो, तेव्हा जर एखादा प्रॉब्लेम असेल तर त्यावरती पटकन सोल्युशन निघतं, छान एकमेकांसोबत वेळ घालवता येतो. मग अगदीच जर तुम्हाला 4-5 दिवस बाहेर पडणं शक्य नसेल, तुमचं बजेट नसेल किंवा वेळ नसेल किंवा इतर काही इश्यूज असतील तर तुम्ही 1-डे ट्रिप प्लॅन करू शकता. तुम्ही साधं तुमच्या घराजवळच्या एखाद्या गार्डनमध्ये जाऊन बसू शकता जिथे तुम्ही वर्षानुवर्षे गेलेला नाहीये. असं होतं ना की कोपऱ्यावरतीच एखादं मंदिर असतं किंवा गार्डन असतं आणि आपल्याला अजिबातच वेळ नसतो आणि आपण पूर्वी खूप लहानपणी किंवा आधी लग्नाआधी किंवा काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी तिथे रोज जायचो, पण आता आपल्याला अजिबातच वेळ नाहीये, मग जाताच येत नाही. मग त्या ठिकाणी तुम्ही जाऊन बसू शकता, तिथल्या आठवणी एकमेकांना सांगू शकता. किंवा जर तुम्ही गावी गेला असाल, गावापासून जर तुम्ही दूर असाल, गावी गेला असाल तर तुम्ही एखाद्या शेतामध्ये छान फिरू शकता किंवा शेतामध्ये जेवायला जाऊ शकता. किंवा एखादा ग्राउंड असेल, तुम्ही तिथे जाऊन वेळ घालवू शकता. महत्वाचं काय आहे माहितीये, रोजचा जो रुटीन आहे, रोजची जी दिनचर्या आहे
त्यातून कम्प्लिटली बाहेर येऊन आपल्याला एकमेकांसोबत वेळ घालवायचा आहे. कारण जेव्हा आपण रोजच्या धगधगीतून पूर्णपणे बाहेर पडतो, त्या सगळ्या गोष्टी आपण एक थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतो, गुंडाळून फेकून देतो आणि पूर्णपणे निवांत होण्यासाठी बाहेर पडतो ना, तेव्हा आपण खरंच खूप शांत असतो, आपलं मन खूप हलकं झालेलं असतं. आणि त्यामध्ये ज्या गप्पा होतात ना, त्या नक्कीच आपल्या दोघांना, दोन्हीही नात्यामध्ये जे लोक असतात दोघांनाही एकत्र आणायला मदत करतात. अशा होत्या ह्या आगळ्या वेगळ्या आणि साध्या सोप्या 5 टिप्स. तुम्ही नक्की करा. आणि नवीन महिना चालू झालेला आहे, व्हॅलेंटाईन्स मंथ आहे, सो नक्की या महिन्यामध्ये तुम्ही हे ट्राय करा आणि काय रिझल्ट येतो आहे ते मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, शेजारचं बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून जेव्हा जेव्हा मी असे टिप्सचे व्हिडिओ घेऊन येईल किंवा भटकंतीचे किंवा रेसिपीजचे व्हिडिओ घेऊन येईल तेव्हा तुम्हाला समजेल आणि तुम्ही त्याची मजा घेऊ शकाल. लवकरच नवीन विषयासोबत भेटूयात, तोपर्यंत काळजी घ्या.